SBI कॅशबॅक क्रेडिट कार्डचा मॅसिव्ह अपडेट. SBI ने आपला कॅशबॅक क्रेडिट कार्ड मागच्या वर्षी लॉन्च केला आणि लॉन्च होताच अख्ख्या क्रेडिट कार्ड मार्केटला वादळासारखं घेऊन गेलाय. म्हणजे तो आतापर्यंतचा बेस्ट क्रेडिट कार्ड आहे बिगनर्स कॅटेगरीसाठी. म्हणजे तुमच्या सगळ्या ऑनलाईन स्पेंड्सवर इट वॉज ऑफरिंग 5% कॅशबॅक आणि अजून पण खूप सारे बेनिफिट्स. आणि बाय द वे SBI ने फर्स्ट इयरसाठी त्याची फीज पण वेव्ह ऑफ केली होती. कार्ड लॉन्च झाल्यावर इट सॉ अ ह्यूज डिमांड. म्हणजे त्याची इतकी डिमांड वाढलेली की SBI ने या कार्डचं इश्युएन्स 2 वेळा बंद केलंय टेम्पररीसाठी. ह्याचा अर्थ असा आहे की SBI ला पण कळलंय की त्यांनी जरा जास्तच बेनिफिट्स दिले, सो या कार्डची व्हॅल्यू थोडी कमी होत गेली. सर्वात प्रथम तर त्यांनी रेंट पेमेंटवर ट्रान्झॅक्शन फीज लावणं चालू केलं, त्याच्यानंतर EMI पेमेंटवर पण. आणि एकदा तर त्यांनी असा बॉम्ब फोडला की ह्या कार्डची पूर्ण हिस्ट्री जॉग्राफी चेंज झाली. हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत पहा, बिकॉज ह्या व्हिडिओच्या एंडपर्यंत आपण ह्या कार्डबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहोत. हां, आणि बाय द वे एंडमध्ये हे पण सांगणार आहे की हा कार्ड तुम्हाला घेतला पाहिजे की नाही. सो सर्वात प्रथम ह्या कार्डमधले चेंजेस पाहूया. यार SBI कॅशबॅकमध्ये तर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळत होतं ऑन ऑल ऑनलाईन स्पेंड्स. आणि ह्या कार्डचं मिनिमम कॅप होतं 10,000 1 मंथ. आणि या कॅशबॅकची मिनिमम कॅप होती 10,000 per month. पण आता ह्या कॅपला कमी करून 5,000 केले. म्हणजे पुढे जाऊन तुम्ही फक्त 5,000 रुपयाचा कॅशबॅक मिळू शकता या कार्डने. एक मिनटं, आपण असं समजूया की तुम्हाला सगळ्या ट्रान्झॅक्शन्सवर 5% कॅशबॅक मिळतं आहे, तरी पण तुम्हाला मिनिमम 2 लाख स्पेंड करावे लागतात एका महिन्यामध्ये. म्हणजे याची 10,000 कॅशबॅकची मॅक्झिमम कॅप हिट करायला. आणि ह्या चेंजनंतर तुम्हाला मिनिमम 1 लाख स्पेंड करावं लागेल टू हिट द कॅप ऑफ 5,000, जे आपल्या ऑप्शनमध्ये अजूनही खूप चांगलं आहे. म्हणजे SBI कॅशबॅक क्रेडिट कार्ड हा सर्वात आधी बिगनर्स कॅटेगरीसाठी आहे. आणि बिगनर्ससाठी 1 लाख per month इज स्टील गुड, राईट? आणि आमच्यामध्ये बिगनर्स कॅटेगरीमध्ये असे खूप कमी लोक असतील जे 1 लाखाच्या वर खर्च करत असतील. चला, हा वाला चेंज तरी पण बेटर होता, पण जे बाकीचे चेंजेस केले ते खूप खतरनाक आहेत. आणि SBI कुड बी डिथ्रोन्ड फ्रॉम बिकमिंग द किंग, राजा ऑफ क्रेडिट कार्ड्स. मी सांगते तुम्हाला का. ही आहे ती लिस्ट जिकडे सगळ्या कॅटेगरीजचे रिवॉर्ड्स कमी केलेत. वाईल बरेच कॅटेगरीज जसे की ज्युलरी, मेंबर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, युटिलिटीज, ह्यात डिव्हॅल्यू करणं एक्सेप्टेबल होतं, पण बाकी कॅटेगरीचं डिव्हॅल्युएशन वॉज कम्प्लिटली इलॉजिकल. आता तर ते पण काढून टाकलंय. पण रेल्वेज, इन्शुरन्स, स्कूल फीज ह्याच्यामधलं कॅशबॅक काढून टाकणं हे आमच्या पण समजच्या पलीकडे. आता आम्ही हे का बोलतो, याचं कारण असं आहे की बिगनर्स कार्ड जे आहेत जसं की ॲमेझॉन ICICI पे किंवा आपण म्हणा HDFC मिलेनिया, हे कार्ड्स ऑलमोस्ट सगळ्या कॅटेगरीजमध्ये 2 ते 4% कॅशबॅक देतात. HDFC तुम्हाला हा कॅशबॅक HDFC स्मार्ट बाय थ्रू देतोय. ॲमेझॉन ICICI पे तुम्हाला ॲमेझॉन बुकने देते. जर SBI ने ह्या सगळ्या कॅटेगरीजमधला कॅशबॅक 5%वरून 2 ते 3% पण केलं असतं तरी ॲक्सेप्टेबल होतं, पण एकाच वेळेला 0 करून देणं इज स्लाइटली अनएक्सेप्टेबल असं नाही वाटत? तुम्हाला वाटत असेल की नाही मला नाही माहिती, पण मला तर नाही वाटत. सो आता हा कार्ड जे ऑलरेडी लोक यूज करत आहेत आणि ह्या सगळ्या चेंजेसनंतर त्यांचे खर्च जास्तीत जास्त त्याच कॅटेगरीजमध्ये होतात, सो त्यांच्यासाठी ह्या कार्डचा काही आता अर्थच राहिला नाही. इफ तुम्हाला वाटते की हे इनफ नव्हतं, SBI ने अजून एक चेंज केलं. बेसिकली SBI ने या कार्डमधला कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस पण काढलाय. यार आपण बघायला गेलो तर ह्या कार्डची ॲन्युअल फीज इज 999+ GST, जे बिगनर्स कॅटेगरीमध्ये थोडं महाग आहे. म्हणजे बघा ना, तुम्ही 1,000 रुपये भरून पण तुम्हाला फ्री कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस न मिळणं इज जस्ट अ वेस्ट, एस्पेशली जेव्हा एवढे सगळे लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड्स ऑफर करतायत एक्सेप्ट फॉर दिस कार्ड. हे पण पुरेसं नव्हतं तर SBI ने प्रोसेसिंग फीज इन्क्रीज केली आहे, लाईक इन द कॅटेगरीज ऑफ रेंट पेमेंट, EMI पेमेंट इत्यादी. म्हणजे दोघांमध्ये प्रोसेसिंग फीज 99 पासून 199 केली. सो आता प्रश्न असा पडतो की जर तुमच्याकडे हा कार्ड आहे तर तो बंद केला पाहिजे की नाही, किंवा जर तुम्ही नवीन कार्ड घेण्याचा विचार करताय, म्हणजे हाच कार्ड तुम्ही घेण्याचा विचार करताय, तर तुम्हाला घेतला पाहिजे की नाही. बघा, SBI कॅशबॅक क्रेडिट कार्ड आता पण मेजॉरिटी ऑनलाईन स्पेंड्स जसे की शॉपिंग, फूड डिलिव्हरी, मूवीज, ट्रॅव्हल अँड हॉटेल बुकिंग इत्यादी ह्या सगळ्यांवर डायरेक्ट 5% कॅशबॅक ऑफर करतोय, जे आत्तापर्यंत आम्ही आय गेस हायेस्ट पाहिलं आहे. आणि राहिलीच गोष्ट ॲन्युअल फीजची, म्हणजे की 999+ GST, सो ती पण तुम्ही वेव्ह ऑफ करू शकता ऑन द स्पेंड्स ऑफ 2 लाख रुपीज. जर तुमचा महिन्याचा खर्च 15 ते 20,000 रुपये तुम्ही क्रेडिट कार्ड थ्रू करता, तर अजूनही तुम्ही हा कार्ड
घेऊ शकता किंवा जर यूज करता तर तुम्ही करू शकता. बेसिकली तुमचा हा कार्ड लाईफ टाईम फ्री सारखा होणार. ऑल्सो ह्यात पॉसिबिलिटी आहे की एस बी आय या कार्डला परत डिव्हॅल्यू करेल थोड्या महिन्यानंतर. तोपर्यंत जर तुम्ही तुमचा कार्ड फ्रीमध्ये यूज करू शकताय आणि इथून तिथून तुमचे पैसे जर वाचत असतील, देर इज नो हार्म इन कीपिंग दिस कार्ड. आणि जसंच तुम्हाला वाटेल की कार्ड यूज करायसाठी पैसे भरावे लागतात, स्टॉप युझिंग दिस कार्ड. पर्सनली मी पण हा कार्ड यूज करते आणि ह्याची डिव्हॅल्युएशन झाल्यानंतर पण मी या कार्डला बंद नाही केलं आहे. आय स्टील वॉन्ट टू यूज दिस कार्ड बिकॉज हा कार्ड व्हॅल्युएबल आहे. सो मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्ही कंटिन्यू करणार की बंद करायचा विचार करताय.